हॅलो फ्रेंड, मी निलेशा. आज आपण इंग्लिश टायपिंग 30 WPM चे लेटरचे फॉर्मॅटिंग पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण लेटर कसं टाइप करायचं ते सांगितलं होतं. पार्ट 2 मध्ये आपण फॉर्मॅटिंग पाहणार आहोत. तर आपल्याला लेफ्ट साईडला फॉर्मॅटिंग करून दिलेलं लेटर आहे. सेम टू सेम आपल्याला राईट साईडला सेम तशीच फॉर्मॅटिंग करायची आहे. स्टार्ट करूया फॉर्मॅटिंगला. हेडिंगला सिलेक्ट करायचं. एक्स्ट्रा सिलेक्शन करायचं नाही, कट टू कट सिलेक्शन करायचं. हेडिंगला सिलेक्ट केल्यानंतर ह्या साईडला त्यांनी बोल्ड आणि अंडरलाईन केले म्हणून आपण पण बोल्ड अंडरलाईन करायचं. सिलेक्शन काढायचं, रिकाम्या जागी क्लिक करायचं. जेवढा ऍड्रेस त्यांनी सिलेक्ट करून सेंटर केलाय तेवढा आपण पण सिलेक्ट करायचा पालघरपर्यंत. एक्स्ट्रा सिलेक्शन नाही करायचं आणि याला सेंटर अलाईन करायचं. पुन्हा सिलेक्शन काढायचं, रिकाम्या जागी क्लिक करायचं. पालघर नंतर एक इंटर द्यायचं. रेफरन्स नंबर आणि डेट आपण न स्पेस देता टाइप केलं, त्यामध्ये आपल्याला 3 टॅब द्यायचे आहेत. 1, 2, 3. डेट नंतर आपल्याला एक इंटर घ्यायचा आहे. 2 चा ऍड्रेस जिथे संपला नाशिक तिथे आपल्याला एक इंटर घ्यायचा आहे. सब्जेक्टला सिलेक्ट करायचं. आणि बोल्ड करायचं. सिलेक्शन काढायचं आणि 2 टॅब द्यायचे. 1, 2. रेफरन्स नंबरला आपण सेम तसंच सिलेक्ट करायचं. एक्स्ट्रा सिलेक्शन नाही करायचं. बोल्ड आणि 2 टॅब. रेफरन्स नंबर नंतर एक इंटर द्यायचा. डिअर सरचा खालचा मॅटर जो दिसतोय, डिअर सरला आहे तसंच ठेवायचं. डिअर सरचा जो मॅटर आहे खाली ॲज पर जिथे जिथे टॅब दिलाय तिथे तिथे टॅब द्यायचा. वी ऍट पशी दिलाय, पुन्हा वी ऍट पशी टॅब. वी विल पशी. आणि थँक्यू यू ला जर टॅब दिला असेल तर द्यायचा लेफ्ट साईडला, नसेल दिला तर नाही द्यायचा. थँक्यू यू मॅटर मध्ये येतो. लास्टला युअर फेटफुली आणि मॅनेजर पर्यंत सिलेक्ट करायचं आणि रुलरच्या सहाय्याने 3.5 ला ड्रॅग करायचं. रुलरचा वरचा बॉक्स पकडायचा. तीन पॉइंट पाच ला सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्शन न काढता त्याला सेंटर अलाइन करायचं. सिलेक्शन काढायचं आणि युअर फेटफुली नंतर 2 इंटर द्यायचे. पूर्ण 30 च्या लेटर मध्ये एक्स्ट्राचे 6 इंटर होतात. पालघर पशी एक इंटर, डेट नंतर एक इंटर, नाशिक नंतर एक इंटर, रेफरन्स नंबर नंतर एक इंटर, सब्जेक्ट आणि रेफरन्स मध्ये एक पण इंटर द्यायचा नाही. रेफरन्स नंतर एक इंटर, डिअर सर नंतर जे जे टॅब होते ते देऊन घेतले. युअर फेथफुलीला 3.5 ला ड्रॅग करायचं आणि युअर फेथफुली नंतर 2 इंटर द्यायचे. असे टोटल एक्स्ट्राचे 6 इंटर होतात 30 च्या लेटर मध्ये. लास्टला इन्क्लुजरला सिलेक्ट करायचं आणि लेफ्ट असतच ऑलरेडी, पण आपण चेक करायचं लेफ्ट आहे की नाही. सिलेक्शन काढून टाकायचं. लास्टला डिअर सरचा खालचा मॅटर ऍज पर पासून थँक्यू यू पर्यंत, मॅटर मध्ये थँक्यू यू येतं म्हणून ते पण घ्यायचं आणि त्याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची. सिलेक्शन काढायचं. अशा प्रकारे आपली 30 ची लेटरची फॉर्मॅटिंग आहे.